आजादी का अमृत महोत्सव। आजादी का सफर आकाशवाणी समाचार के साथ। एक राष्ट्र का उदय। भारताचा स्वातंत्र्य लढा आधुनिक जगातल्या महान लढ्यांपैकी एक आहे। आकाशवाणी रोज आपल्यासाठी घेऊन येत आहे या लढ्याची एक झलक। आजच्या भागात आपण महान क्रांतिकारक हुतात्मा राम प्रसाद बिस्मिल यांचं स्मरण करत आहोत। त्यांचा जन्म 11 जून 1897 ला उत्तर प्रदेशातल्या शाहजहानपूर इथं झाला होता। 1918 मैनपुरी कट आणि 1925 काकोरी कटात बिस्मिल यांची महत्वाची भूमिका होती। बिस्मिल यांची सहकारी क्रांतिकारक अशफाकुल्ला खान वारसी यांच्याशी असलेली मैत्री प्रेरणादायी होती। क्रांतिकारी कारवायांसाठी 19 डिसेंबर 1927 रोशन सिंगसोबत दोघांनाही फाशी देण्यात आली। 16 डिसेंबर 1927 राम प्रसाद बिस्मिल यांचा शेवटचा संदेश कीर्ती पत्रिकामध्ये प्रकाशित झाला होता। फांसी का समय 19 दिसंबर सुबह 6:30 तय हुआ है। चिंता की कोई बात नहीं, ईश्वर की कृपा से मैं फिर जन्म लूंगा, बार बार जन्म लूंगा। मेरा लक्ष्य होगा विश्व के लिए पूरी स्वतंत्रता सुनिश्चित करना, ये सुनिश्चित करना कि प्रकृति के उपहारों में सबकी समान साझेदारी हो और कोई भी दूसरों पर शासन न करे। प्रत्येक स्थान पर लोगों की लोकतांत्रिक संस्थाएं हों। देशवासियों से मेरा केवल एक अनुरोध है कि हमारी मौत पर यदि उन्हें जरा सा भी दुख हो तो उन्हें किसी भी तरह हिंदू मुस्लिम एकता और भाईचारा स्थापित करना होगा। यही हमारी अंतिम इच्छा है और यही हमारा स्मृति चिन्ह भी रहेगा। जो कुछ मैं कह रहा हूं वही अशफाक उल्ला खां वारसी का भी कहना है। युवाओं से मेरा अनुरोध है कि जब तक अनेक लोग शिक्षित और जागरूक न हो जाएं, गुप्त संगठनों पर ध्यान न दें। यदि देश की सेवा करने की इच्छा है तो खुले रूप से काम करें। केवल सैद्धांतिक बातें सुनकर और कल्पना लोक में विचरण कर उन्हें अपने जीवन को कठिनाई में नहीं डालना चाहिए। अशा या महान क्रांतिकारकाला आकाशवाणीचा सलाम। स्वातंत्र्य सैनिक रुद्रप्रताप सिंह यांचं देखील आज आपण स्मरण करत आहोत। त्यांना वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेतल्याबद्दल 11 जून 1941 अटक करण्यात आली होती। रुद्रप्रताप सिंह यांचा जन्म 1916 मध्य प्रदेशातल्या नरसिंगपूर जिल्ह्यात झाला होता। सत्याग्रहात भाग घेतल्याबद्दल त्यांना भारताच्या संरक्षण नियमानुसार 6 महिने तुरुंगवासाची शिक्षा झाली। यानंतर भारत छोडो आंदोलनात भाग घेतल्याबद्दल त्यांना पुन्हा तुरुंगात टाकण्यात आलं आणि जून 1943 ते मार्च 1945 दरम्यान नरसिंहपूर, नागपूर आणि जबलपूरच्या तुरुंगात ठेवण्यात आलं। कोठडीतील मृत्यूचे आरोप टाळण्यासाठी त्यांची सुटका करण्यात आली, परंतु छळामुळे त्यांची प्रकृती खालावल्यामुळे सुटका झाल्यानंतर लगेचच त्यांचा मृत्यू झाला। भारतमातेच्या या महान सुपुत्राला विनम्र अभिवादन। हुतात्मा सिकंदर यांचं देखील आज आपण स्मरण करत आहोत। त्यांनी 1857 पहिल्या स्वातंत्र्ययुद्धात भाग घेतला होता। सिकंदर यांनी कंपनीच्या राजवटीच्या विरोधात करण्यात आलेल्या निषेधात भाग घेतला आणि इतरांना चळवळीत सामील होण्यासाठी प्रेरित केलं। ब्रिटिश सैनिकांच्या हल्ल्यांचा प्रतिकार करताना त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला। सिकंदर यांना 10 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा झाली। अंदमान बेटावर तुरुंगात असताना 11 जून 1859 त्यांचा मृत्यू झाला। अशा या महान क्रांतिकारकाला शतशहा नमन। गाथा स्वातंत्र्य सेनानींची या कार्यक्रमात आज इतकंच। स्वातंत्र्यासाठी लढा दिलेल्या अशाच आणखी काही सेनानींविषयी जाणून घेऊया पुढच्या भागात।